आज खऱ्या अर्थाने मला एक आनंद वाटतो की आपण एक चांगल्या कामाचं भूमिपूजन करतोय. मी बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे भूमिपूजन केले, सभामंडपाचे केले, वेगवेगळ्या विकास कामांचे केले, पण आज हे भूमिपूजन हा रस्ता ज्ञान मंदिरात जाण्यासाठी हा रस्ता आणि त्या ज्ञान मंदिराच्या रस्त्याचं भूमिपूजन आदरणीय चावरे साहेबांच्यामुळे मला त्या ठिकाणी करण्याचा योग आला. खऱ्या अर्थाने आजचा हा कार्यक्रम झावरे साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी करायचा होता. मला चव्हाण सरांचा फोन आला, साहेबांचा वाढदिवस आहे, म्हणलं उद्याच नारळ फोडू कामाचा. म्हणलं उद्या कसं शक्य आहे, म्हणलं मी आहे ना, फक्त साहेबांची वेळ घ्या. त्यांचा मला एक तासाने राहुल भाई यांचा फोन आला की साहेब थोडी तब्येत खराब असल्यामुळे साहेब येऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं आम्हाला या ठिकाणी. कारण ज्यावेळेस मी पारनेरच्या संस्थेमध्ये गेलो असताना मला सहज साहेबांनी बोलता बोलता सांगितलं की टाकळेच्या त्या कॉलेजच्या रस्त्याचं तेवढं पहा. साहेब म्हणलं पहा नाही, आदेश आदेश केला तर काम करीन, पहा म्हणल्यावर काय काम होणार नाही. कारण तुमचं काम आहे आदेश करणं, ज्येष्ठांनी आदेश करायचा असतो. आणि खऱ्या अर्थाने आदेश करण्याचं काम त्या ठिकाणी झावरे साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर शून्यातून विश्व निर्माण करणारं हे नेतृत्व, आणि हे नेतृत्व आपल्याला मार्गदर्शन म्हणून या ठिकाणी लाभलं. मला एक आनंद वाटतो, त्यांनी काही दाखले दिले राजकारणातले, त्यांनी सांगितले की माझे वडील शिक्षक होते, बाबासाहेब ठुबेंचे वडील शिक्षक होते आणि तुझे पण वडील शिक्षक आहे. त्याचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. विधानसभेची निवडणूक चालू होती, विधानसभेची निवडणूक चालू असताना मला आता एवढं मोठं नेतृत्व कधी मला आशीर्वाद द्यायचे. साहेबांचा मला एक दिवस फोन आला, तू कुठे आहे, म्हणलं मी प्रचारात आहे. राहुल भाईयांचा फोन आला, साहेब म्हणले आपल्याला भेटायचं आहे 5-10 मिनिटं. म्हणलं साहेब आलो संध्याकाळी. संध्याकाळी गेल्यानंतर मला सांगितलं की मी तुझ्या पाठीशी, तू काळजी करू नको, तुला काय लागेल ती मदत मी त्या ठिकाणी करतो. मी आश्चर्यचकित झालो एक 5-10 मिनिटं. मी सुद्धा विचार केला, अरे काय अशी जादू झाली, झावरे साहेबांसारखं नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी मदत करतं, सहकार्य करतं. त्यांनी मला सांगितलं, अरे मी सर्वसामान्य कुटुंबातून मी त्या ठिकाणी राजकारण उभं केलं, सर्वसामान्य कुटुंबातून मी पुढं आलो आणि तू सुद्धा त्याच पद्धतीने सर्वसामान्य कुटुंबातून त्या ठिकाणी काम करतो, समाजकार्य करतो, आणि तुझे वडील सुद्धा शिक्षक आहे आणि माझे वडील सुद्धा शिक्षक आहे, त्यामुळं माझं हे कर्तव्य ते कर्तव्य मी पार पाडणार आणि तुला आमदार करणार. म्हणजे इतकं त्या ठिकाणी आधार देण्याचं काम केलं. त्या ठिकाणी संस्थेच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की खऱ्या अर्थाने जिल्हा मराठा संस्था असू, रयत शिक्षण संस्था असू, गोरगरीब मुलांना आधार देण्याचं काम ह्या संस्थेने केलं. गोरगरिबांच्या मुलांना अधिकारी बनवलं, समाजकारण त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या पदव घेऊन जाण्याचं काम ह्या आमच्या संस्थेने केलं. म्हणजे कित्येक मुलांना त्यांनी सांगितलं की जिल्हा मराठा आपली नगरच्या कॉलेजच्या बाबतीत काही सांगितले उदाहरण. म्हणजे खऱ्या अर्थाने मिरिटची शाळा जर म्हणलं असेल नगर जिल्ह्यात, सध्या जिल्हा मराठा ही एकदम मिरिटची. म्हणजे आम्हाला कधी कधी फोन करावं लागत, मी म्हणतो अरे 95% मार्कन कसं काय नंबर नाही लागला, प्राचार्याला तुम्हाला फोन नाही केला काय, बऱ्याच वेळा आम्ही खालीच बॅटिंग करतो. झावरे सर प्राचार्य इकडे आयर सरांना फोन करतो, सर तेवढं बघा ना पोरगलंय गरीबाचं आहे आणि मार्क नाही राव 95%. सर म्हणते ते 97 क्लोज झाले. म्हणजे मिरिट आणि संस्थेचा दर्जा टिकून ठेवण्याचं काम या ठिकाणी आज केलेलं आहे. त्यामुळं साहेब तुम्ही संस्थेच्या बाबतीत आदेश करा, म्हणजे तुम्हाला काय लागेल ते देण्याची माझी तयारी असं तुम्हाला या निमित्ताने सांगतो. कारण इतकं चांगलं काम करता, इतकं चांगलं काम करता, मातीचे गोळे घडवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होतं. गोरगरिबांना आधार दिला जातो, गोरगरिबांच्या मुलांना घडवण्याचं काम या संस्थेतून केलं जातं. त्यामुळे कुठले काही असं सांगत चला त्या ठिकाणी मी तुमच्या पाठीशी आहे. त्यांनी काही एक उदाहरण तर मला एवढं भावलं उदाहरण, त्यांनी सांगितलं की मी ज्यावेळेस माझं बी एस सी फिजिक्स झालं, मी काळे साहेबांकडे गेलो. काळे साहेबांनी कागद बघितले, म्हणले बघू 8 दिवसांनी या. 8 दिवसांनी गेलं, म्हणले तू हुशार आहे लॉ कॉलेज कर, सल्ला फुकाटचा सल्ला द्यायला कसं असतं, आम्हाला पण देतात फुकाटचा सल्ला. आणि ते आणि काळे साहेब आणि झावरे साहेब विधानसभेच्या उमेदवारीला मुंबईला एका लाईनमध्ये उभे होते आणि युवकचं काम करीत असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी मिळाली.
मला माझा एक बालपणीचा लहान म्हणजे बालपणीचा नाही म्हणता यायचं, माझा आयटीआय झाल्यानंतर माझा एक किस्सा मला लगेच लक्षात आला. मी 10वी झालो, पारण्याला 12वी झाल्यानंतर म्हणलं आता आपल्याला काहीतरी कामधंदा केला पाहिजे, आपण तर काय आता कुठं अधिकारी तर नाही होऊ शकत, आपल्या आपल्या पट्टीत खेळायचं. तुम्ही सांगितलं ना आथरून तेवढं पाय पसरायचं, म्हणलं आपल्या बुद्धिमत्तेनुसार शिक्षण घ्यायचं. मी नगरला आयटीआय केला, फिटर ट्रेड केला. फिटर ट्रेड केल्यानंतर म्हणलं आता कामाला जायचं ना आमच्या सुपा एमआयडीसीत. तुमच्या आणि पवार साहेबांच्या मार्ग माध्यमातून जी सुपा एमआयडीसी झाली ना त्या एमआयडीसीत उमा कंपनी आली नवीन, आणि म्हणलं आता आपल्या गावात शेजारची कंपनी आपल्या हद्दीत कंपनी, म्हणलं आता तिथंच कामाला जायचं. घरच्यांना वाटलं आता बरं झालं पोरगी झाली कामाला जाईल. मी पहिल्यांदा गेलो कंपनीत, इंटरव्ह्यू दिली आम्ही एक 10-12 जण इंटरव्ह्यू दिली, त्याच्यात 2-4 सिलेक्ट केले, आम्हाला फेल केलं. अरे मी म्हणलं आपल्याला सगळं येत आहे ना, आपल्याला कसं काय फेल केलं बा. परत पुढल्या इंटरव्ह्यूला परत आपण फेल केलं. मला एक जणाने सल्ला दिला, मी त्या एका साहेबाला म्हणलं साहेब तेवढं करा राव, एक तर घरच्यांनी पैसे घालून शिकवले, आता घरच्यांना वाटत हे पोराने काहीतरी काम धंदा केला पाहिजे. त्याने तुला एक सल्ला सांगतो, तू आमदारांची चिठ्ठी घेऊन ये, आमदारांची चिठ्ठी घेऊन तू लगेच काम होईन. आणि केडगावला बंदास कोतकरांची चिठ्ठी सांगितली, त्यावेळेस ते राजकांक्रिया नगरचे होते. तर 2 चिठ्ठी त्याच्यातले कोणाची तरी चिठ्ठी घेऊन ये, तुझं 100% काम केलं जाईल. मी गावातल्या बऱ्याच पुढाऱ्यांना भेटलो, म्हणलं मला आमदार साहेबांची, मला वाटलं आज चिठ्ठी लगेच मिळेल, म्हणलं मला आमदार साहेबांची चिठ्ठी लागेल, मला कंपनीत कामाला जायचंय सर. एकाला म्हणलं, दोघांना म्हणलं, मला काय कुणी आमदार साहेबांपर्यंत आणि त्या कोतकर साहेबांपर्यंत काय कुणी घेऊन गेलं नाही. मी वैतागलो वैतागलो, म्हणला एक माणूस आपल्याला आमदाराकडे जाऊन चिठ्ठी द्याय ना, हे जरा अवघड दिसतंय बा. म्हणलं चिठ्ठीचं काम म्हणजे लयच अवघड दिसतंय. मी डायरेक्ट सकाळी सकाळी एक दिवस उठलो आणि त्या कायनेटिक कंपनीत भरती होती, मला कळालं सकाळी 6:30-7 वाजता त्या गेटवर उभा राहिलो कागदपत्र घेऊन, आणि मला त्या कायनेटिक कंपनीत कामाला लागलो. माझ्या गावाच्या हद्दीत कंपनी तिथं कामाला नाही लागलो, त्या कायनेटिक कंपनी रोज सकाळी 6:30 जायचो, चौकात उतरायचो, मोटरसायकलवाले कर्मचारी असतात त्यांना हात करायचो, हात केल्यावर 2-3 कर्मचारी नाही थांबल्यावर माझा युगो जरा हार्ड व्हायचा, आपण काय हात करतोय, कुणी थांबा ना पण लगेच गाडी पाय पाय. काहीतरी 4 किलोमीटर अंतर असेल कायनेटिक चौक तर कायनेटिक कंपनी पाय पाय. संध्याकाळी सुटल्यावर तीच परत आपल्या रोडला येऊन थांबायचं, वर्कर बाहेर आला का हात करायचं, साहेब चौकात सोडा ना, ओ सर चौकात सोडा ना, त्यांनी बघून इकडे बघितलं का, परत आमचा इगो हार्ड व्हायचा, परत पायी. असं काही दिवस केलं, पण शेवट तिथं काय मन रमलं ना, गावात सोसायटीची निवडणूक लागली, म्हणलं आता गावातच इकडंच बघू, म्हणलं म्हणजे सांगायचं पर्याय. आणि ज्या कंपनीत मला कामाला घेतलं नाही त्या कंपनीचा स्ट्राईकचा विषय आला नंतर. त्या कंपनीचा कामगारांनी स्ट्राईक केला आणि ते स्ट्राईक त्या ठिकाणी माझ्या माध्यमातून ती कंपनी आणि कामगारांचं कॉम्प्रोमाइज मी करून दिला. आणि सहज कामगार त्या कंपनीच्या मालकाला म्हणलो, तुम्ही माझ्या मोठा अन्याय केला. त्यांना काय झालं, म्हणलं तुमच्या कंपनीत 2 मी कामासाठी आलो, तुम्हाला काही कामाला घेतलं नाही म्हणलं तुम्ही. त्यांना बरं झालं घेतलं नाही, म्हणून तर कमीत कमी तू स्ट्राईक मिटवायला आला आमचा. म्हणजे शेवट काम करीत राहिल्यानंतर कुठली गोष्ट अशक्य नाही, म्हणजे आपण सगळेजण संघर्षातून या ठिकाणी उभ्या राहिलेले. आणि तुम्ही खऱ्या अर्थाने पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून या तालुक्याकडे पाहिला जातं, आणि ह्या तालुक्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही शिक्षणाचे दार उघडे करून देण्याचं काम, इतकं पवित्र काम झवरे साहेब तुमच्या माध्यमातून या ठिकाणी केलं. तुम्ही सांगितलं की 1914 या संस्थेचा शुभारंभ झाला आणि आज 100 वर्षामध्ये 1,00,000 जास्त विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. तुम्ही दुसरं काम केलं, शिक्षणाचे दार उघडे करून दिले, मुलांना सुशिक्षित घडवलं, मुलांना शिक्षण दिलं. शिक्षण दिल्यानंतर बेरोजगारीचं प्रमाण वाढल्यानंतर बेरोजगारी कशी कमी करायची, ती बेरोजगारी तुम्ही आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्या सुपा एमआयडीसीमध्ये त्या ठिकाणी पवार साहेबांच्या माध्यमातून एमआयडीसी उभी करण्याचं काम, इतकं चांगलं काम केलं आणि त्या एमआयडीसीतून बऱ्याच बेरोजगारांना त्या ठिकाणी नोकरी देण्याचं काम सुद्धा तुम्ही या ठिकाणी केलं. म्हणजे खऱ्या अर्थाने तालुका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम तुम्ही आमदार असताना केलेलं आहे. नाही तर बोलायला काय, बरेच जण म्हणतात आम्ही तालुका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार. अरे बोलणं सोपं आहे, काम करा ना.
बोलणं सोपं आहे, काय यांची काय सवय झाली साहेब. ते म्हणतात ना आपल्या भाषेत आमुष्य पौर्णिमेला, आमुष्य पौर्णिमेला वायरायचं मार्गदर्शन करून जायचं, पळत आत जायचं. काय समाजासाठी काय आहे का? आता कोविडच्या काळात आम्हाला काही लोकांनी कोरोना जरा संपत आल्यावर सल्ला दिला, म्हणले निलेश लंकेनमुळं कोविड वाढलं. म्हणलं आमच्यासारखे जर असतो तिथं तर आम्ही लवकर आटोक्यात आणलं असतं. अरे निलेश लंकेनी स्वतःच्या जीवाचा विचार नाही केला, जवळच भाऊ भावाला विचारला, मुलं आई वडिलांना विचारले. हिंदू संस्कृतीत म्हणतो आपण पती परमेश्वर आणि पत्नी अर्धांगिनी. नवऱ्याला कोरोना झाला, बायको सुद्धा बाहेर आली नाही. जर नवरा कोरोनात गेला तर बायको सुद्धा उमऱ्याच्या बाहेर अडायला आली नाही. त्या काळात प्रत्येकाला आधार देण्याचं काम, प्रत्येकाला मायेचं थाप मारण्याचं काम आम्ही आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी केलं. सर्वांनी आम्ही विचार केला होता. म्हणजे ज्या दिवशी मी आपल्या वैष्णोदेवीला होतो, कटराला वैष्णोदेवीला असताना आमचे बबनराव गंधाकते वारले आणि मी त्या ठिकाणी होतो. आणि त्याच दिवशी नगरच्या त्या अमरधाममध्ये 42 डेड बॉड्या एका लाईनमध्ये जळत होत्या. आणि मी त्या आपल्याच्या जम्मूच्या एअरपोर्टला तिथे रात्रीचा मुक्कामी होतो. मला एक जणाने व्हिडिओ दाखवला, अक्षरशः माझ्याबरोबर काही सहकार्य, माझी एक सवय, मी ते जम्मूला वैष्णोदेवीला गेलो मोबाईल बंद करून टाकी, तुम्ही म्हणतो तिकडे जावं ते काय व्हायचं ते म्हणून तिकडे विचार नाही करायचं. पण तो दिवस मला अजब पण आठवतो. 11 एप्रिलच्या रात्री मी त्या ठिकाणी होतो आणि मी 42 डेड बॉड्या एका लाईनमध्ये जळत असताना पाहिल्या. म्हणजे अक्षरशः रात्रभर मी मला झोप आली नाही, मी थांब बसून राहिलो. मी म्हणलं अरे मी कधी हनुमानासारखं जाईन, माझ्या लोकात जाईन आणि माझ्या लोकांना कशी मदत करीन. रात्रभर माझ्याबरोबरचे सहकारी उठलं, अरे काय झालं, काय नाही बसलो. रात्रभर विचार केला, म्हणलं मी कधी जाईन. सकाळी उठलो, म्हणजे अक्षरशः आंघोळसुद्धा नाही केलं, विमानात बसलो, एअरपोर्टला उतरलो, डायरेक्ट भाळवणीच्या त्या ठिकाणी, त्या आपण ज्या ठिकाणी नागेश्वर मंगल कार्यालयात कोविड सेंटर सुरू केलं तिथं आलो. सहकाऱ्यांना पुण्या मुंबईमध्ये उतरलो, फोन केला तुम्ही तिथे या. आणि 14 एप्रिलला आपण आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर नावाने कोविड सेंटर सुरू केलं. त्या कोविड सेंटरच्या माध्यमातून आपण 30,662 रुग्णांना त्या ठिकाणी डिस्चार्ज केलं, व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी नीट केलं. आणि आपण कोविडमध्ये काम करीत असताना तुम्ही ज्यावेळेस मला पहिल्या कोविडमध्ये सल्ला दिला, आता काहीतरी केलं पाहिजे, आणि मी त्या कर्जुला आर्या या ठिकाणी पवार साहेबांच्या नावाने कोविड सेंटर सुरू केलं. तो 1.5 वर्ष आपण काम करीत असताना त्या ठिकाणी काही अनुभव आलेले होते की कोरोना झाल्यानंतर काय करायला पाहिजे. ती सगळी उपचार पद्धती आपण त्या ठिकाणी भाळवणीत राबवली. होमिओपॅथी असू, नॅचरोपॅथी असू, आयुर्वेद असू, या सर्व उपचार पद्धतीच्या माध्यमातून आपण कमीत कमी 30,662 रुग्ण त्या ठिकाणी डिस्चार्ज केले. म्हणजे सल्ला देणं सोपं असतं, कृती करणं अवघड असतं. आमचे खिलारी मास्तर आहे, आमचे खिलारी गुरुजी तर कंटिन्यू तिथं होते. आमच्या सरपंचाने तर एवढा त्रास झाल्यानंतर सांगितलं तुम्ही यायचंच नाही, तुम्ही तुम्ही तिकडे जाता इकडे आम्हाला पण हे करतात. म्हणजे सगळे आमचे सहकारी त्या ठिकाणी, सगळ्यांनी त्या ठिकाणी काम केलं. कोविड असू, ज्यावेळेस लॉकडाऊन झाला, अन्नदान असू, निवाराग्रह असू, म्हणजे कोरोनाच्या महामारीत सुद्धा आम्ही स्वस्त बसलो नाही. त्या ठिकाणी शेवट आपलं कर्तव्य, मी एक ठरवलं होतं आपलं काय व्हायचं ते हो द्या, माझा माणूस ना माणूस वाचला वाचला पाहिजे, त्यासाठी आपण अहोरात्र कष्ट करायची. आम्ही ते करून दाखवलो. शेवट टीका करणाऱ्याला काय लागते, काही जण काय म्हणतात आता काय एवढा सोन्यासारखा तालुक्याचं लोखंड केलं. काय लोखंड केलं, मी आमदार झालो. म्हणले आता काय माझ्या बाजूक टीका, अभ्यासू नाही, अभ्यासू कायला लागतो साहेब, काम करून दाखवणं महत्वाचं आहे का नाही, का फक्त दाखवायला. मी आता उद्या बसून बुटा सुटा सफारी टाय मग झालो का अभ्यास. आपण कोविडच्या परिस्थितीत सुद्धा ज्यावेळेस माझी मायबाप जाणता संकटात आहे, संकटात आपण प्रत्येकाला आधार देण्याचं काम केलं, संकटातून बाहेर काढण्याचं काम केलं. अशा वेगवेगळ्या ऑनलाईन शाळा नुसतं अभ्यास म्हणण्याचा अर्थ नाही. त्यांनी सांगितलं की ऑनलाईन शाळा सब झुठे, पण ऑनलाईन शाळेमध्ये आपण दुरुस्त्या केल्या काही. ऑनलाईन शाळेमध्ये आपण कसं शिक्षण देऊ शकतो आणि प्रत्येक क्लासला किती विद्यार्थी उपस्थित आहे आणि कुठल्या शिक्षकांनी त्या ठिकाणी क्लास जॉईन केला, अशा आपण आपल्या पद्धतीने आपल्या मतदारसंघात दुरुस्त्या करून आपल्या मुलांना, ग्रामीण भागातल्या मुलांना ऑनलाईन शिक्षण त्या ठिकाणी आणलं. ऑनलाईन शिक्षण देत असताना तर एवढा त्रास झाला, पोरांचे फोन यायचे, तुम्ही ऑनलाईन शिक्षण चालू केलं पण मला मोबाईलच नाही.
आम्ही एका मोबाईलवाल्याला गाठलं, म्हणलं सध्या लय तारमळ आहे, मला मोबाईल दे म्हणलं, तुला एक खटी बिल देऊ. काही विद्यार्थ्यांना मोबाईल दिले, नंतर पोलीस भरतीला काही मुलांना पोलीस भरती करता येईना, कुठं ग्राउंडवर जाता येईना, कुठं क्लासेस जॉईन करताना येईना, अकॅडमीला जाता येईना. त्यावेळेस आपण खाकी वर्दी नावाचं ॲप आणलं आणि आपण 30,000 लोकां मुलांना त्या ठिकाणी ऑनलाईन पोलीस भरतीचं प्रशिक्षण देण्याचं काम केलं. शेवट ऑनलाईन कोविडच्या काळात सुद्धा त्या ठिकाणी काम केलं. जेव्हा कोरोनाची महामारी असताना सुद्धा आपण तालुक्यात विकासाची गंगा आणण्यासाठी आपण साहेब कमी पडलो नाही. तर माझ्या जागा दुसरा असता तर म्हणला असता कोरोना आहे, तुम्हाला कळत नाही का कुठून आणायचे पैसे आणि काय करायचं. पण प्रत्येक गावात आपण काही ना काही त्या ठिकाणी निधी आणण्याचं काम केलं, प्रत्येक ठिकाणी विकासाची गंगा पोहोचवण्याचं काम केलं. व्यक्तिगत स्वरूपाच्या योजना असू, सार्वजनिक स्वरूपाच्या योजना त्या ठिकाणी आणण्याचं काम केलं. काय गाडी काय थकली काय जरा ठसका झालाय. नाही भैयाने जरा ते काय खाऊ घातलं, ती इटली सांबर ती काय सवय नाही आपल्याला, भाकरी मिरची भाकर खाणारा माणूस. म्हणजे ऑनलाईन आपण भरतीचं त्या खाकीवर्दी नावाचं ॲप आणलं. अच्छा वेगवेगळ्या पद्धतीने तालुक्यात विकासाच्या कामाच्या बाबतीत सुद्धा आपण आदरणीय अजितदादा पवार अर्थमंत्री असल्यामुळं आपण कमी पडलो नाही. कालचंच उदाहरण पाहिलं असेल, मी ज्यावेळेस हेलिपॅडमधून साहेबांना घेऊन येत असताना मी दादांना सांगितलं, दादा माझा पारनेर नगरपंचायत आणि पारनेर शहरामध्ये सगळ्यात इतका भयानक पाण्याचा प्रश्न आहे, 15-15 दिवस त्या पारनेर शहरात पाणी येत नाही. आम्ही त्या ठिकाणी मुळा डॅमवरून पाणी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्या ठिकाणी सर्वे सुद्धा झालेला आहे, मुळा डॅम उद्भव पाहिलेला आहे. आम्हाला तुम्हाला आर्थिक तरतूद सगळ्यात महत्वाची. त्याच वेळेस दादांनी व्यासपीठावर सांगितलं की पारनेरची पाण्याची पाईपलाईनची योजना मंजूर, आणि अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं. आणि मला सकाळी 7:15 दादांचा फोन आला, ती फाईल बुधवारी फाईल घेऊन ये, तुला लगेच मंजूर करून देतो. म्हणजे असे प्रश्न सुद्धा आपण सगळ्यात महत्वाचे. ढवळपुरी भागात सुद्धा आपण MIDC आणण्यासाठी आग्रही आहे, कारण ढवळपुरी हा ड्राय भाग आहे. या ड्राय भागामध्ये सुद्धा आपण MIDC जरी आली तर या भागात बेरोजगारीचा प्रश्न सुटत. त्यासाठी सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे का KK रेंज आहे, मग MIDC येईन का, सगळीच इकडे ढवळपुरीच KK रेंज मध्ये का. अरे KK रेंज सोडून आहे का, हे सगळे विचारच भूस साठले आले. म्हणजे नैराश्य आल्यानंतर माणूस काय बोलतो काय कळतच नाही. म्हणजे नैराश्य आल्यानंतर तुम्ही पहा, काहीतरी मला कोणतरी म्हणलं वाटतं 12 नंतर काय करतो. 12 नंतर निलेश लंगे, 8 नंतर दारू नाही पियत. तुम्ही व्यासपीठावर नाही असं समजून बोलत होत. 12 नंतर ज्या वेळेस माझ्या गोरगरीब लोकांना प्रसंग आल्यानंतर ज्यावेळेस सगळे दार बंद असतात त्यावेळेस प्रत्येकाला मदत करण्याचं काम मी करतो. एखाद्याचा ऍक्सिडेंट असू, दवाखान्याचा विषय असू, त्या ठिकाणी प्रथमतः धावून जाण्याचं काम करतो. एखाद्या ठिकाणी लाईट गेली तरी मला फोन असतो, लाईट गेली सर्प दमून झाला तिथं हॉस्पिटलला सांगा. रात्री 12-2 वाजता त्या हॉस्पिटलला फोन केला जातो की माझा असा असा शेतकऱ्याला सर्प दमून झाला, त्या ठिकाणी लस उपलब्ध करून द्या. एखाद्याचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या ठिकाणी 10 मिनिटाला ऍम्ब्युलन्स पोहोचवण्याचं काम केलं जातं. असं असं भागात माझा कार्यकर्ता माझा मतदारसंघातला असू किंवा कुठलाही असू त्या सहकाऱ्याचा ऍक्सिडेंट झाला ते त्या ठिकाणी मदत पोहोचवण्याचं काम केलं जातं. अरे 24 तास 365 दिवस काम करणारे कसं असतं, एखाद्याला काय वाटतं चष्मा काळा असला त्याला सगळं काळच दिसत. यांना लागली होती संध्याकाळचं 8 वाजताच बंद बसायची सवय. ते गेस्ट हाऊसवाले मला म्हणतात बरं झालं भाऊ तू आमदार झालं, लय वैतागलो होतो म्हणले आम्ही. खरं बोलत मी पण तुमचाच पट्टे आहे, खरं बोलू का नको. अरे तुम्ही म्हणजे माणसाला पराभव आल्यानंतर थोडं शांत तर बसा ना. अरे कम से कम आशीर्वाद दिलेत, कम से कम 25 बरस निलेश लंके ही आहे, सोडून द्या. बघतो एक एक पट्ट्यात आलं, जिल्हा बँकेला दाखवून दिलं समोरच्या डिपॉझिट आउट हो
आता मार्केट कमिटी सुद्धा डिपॉझिटच घाली तू असे जनता माझ्या बरोबर हे मायबाप जनता निलेश लंके बरोबर असे चार लोक आले लगेच लय मोठा कट रचलाय बरं काय कट रचला माग कोणी आहे का यंत्रणा आता मला त्याने फोटो दाखवले म्हणले काय मेळावा होता ना मेळाव्यात काय म्हणलं अरे निम्मे शूटर लोकांचे तर मला फोन आले आम्ही कधी येऊ हो तुमच्या निम्म्यांचे मला फोन आहे त्याच्यातले आम्ही कधी प्रवेश करू मी म्हणलं तुम्ही दिल्या घरी सुखी राहा आमचा संसार चांगला चालू आहे काही येऊ नका आपले असेच प्रेमाचे संबंध ठेवू तुम्हाला अडचण लागली तर आतल्या हाताने फोन करा मेसेज करा तुम्हाला मदत पोहोचवण्याचं काम केलं जाईल पण आमचं चांगलं गुन्हा गोविंदानी चाललं आमच्याकडे काय दुष्ट लागायला येऊ नका पण त्याबरोबरीने चांगल्या विचाराच्या लोकांना सुद्धा आपण बरोबर घेतलं पाहिजे त्याचं एक उदाहरण म्हणजे बेलकर शेठ शेवट बोलणं आपण म्हणतो काम करणं महत्वाचं असतं जेवढंच मी आमदार झालो त्याचं एक उदाहरण सांगतो आमदार झाल्यानंतर पहिली मीटिंग घेतली असताना आपल्या मतदारसंघातील जे जे अधिकारी घडले साहेब मुंबईला मी जे जे अधिकारी घडले तुम्ही सांगितलं तर बांडे डॉक्टरांचं उदाहरण दिले म्हणजे आपल्याकडे 200 अधिकाऱ्यांची मीटिंग मी मुंबईला घेतली म्हणजे तहसीलदार असू कलेक्टर असू SP असू DYSP असू त्या मंत्रालयात कक्ष अधिकारी असू वेगवेगळ्या आरोग्य विभागातले काही अधिकारी असू कृषी विभागातले असू अशा सगळ्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी मीटिंग घेतली आपल्या मतदारसंघातील त्यांना मीटिंग घेतल्यानंतर इतका आनंद वाटला की अरे आपल्याला कुणीतरी विचारलं शेवट माणूस किती जरी मोठा झाला पण ज्या वेळेस आपल्या मायभूमीतल्या माणसाच्या हाताने सत्कार होतो विचारपूस होती त्यासाठी वेगळा आनंद असतो त्यासाठी वेगळं काहीतरी वाटतं पण त्याचा एक फायदा असा झाला की आपल्या भागातील किती अधिकारी वेगवेगळ्या भागात आणि त्या भागात जर आपल्या भागातील एखाद्या कार्यकर्त्याला अडचण आली आणि आपण साधा मेसेज टाकला तर त्याची अडचण दूर होती आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी त्यांची सुद्धा मदत त्या ठिकाणी होती म्हणजे आपले राळेगण सिद्धी आणि 14 गावची पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या बाबत मुंबईच्या मंत्रालयात एक फाईल गेली आणि ती फाईल थोडी निगेटिव्ह पुटअप झाल्यानंतर ती आपल्या तालुक्यातील एका अधिकाऱ्यासमोर ती फाईल गेल्यानंतर त्या अधिकाऱ्याने मला मेसेज केला हे तुम्हाला दुरुस्त करावं लागेल नाही तर ती फाईल रिजेक्ट होईल शेवट आपला अधिकारी त्यामुळे आपल्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी मीटिंग घेते तुम्ही दिवाळीच्या कार्यक्रमाच्या टायमाला पाहिलं असेल दिवाळी आपण फराळाचा कार्यक्रम ठेवला आणि आपल्या मायभूमीतले जे अधिकारी त्या अधिकाऱ्यांचा एक स्नेह मेळावा ठेवला त्यासाठी 155 अधिकारी एका व्यासपीठावर उपस्थित होते 155 म्हणजे एकदम छोट्यात छोटा अधिकारी पार आपल्याकडं IRS अजून काय शिक्षणाचं काय IPS मला फक्त MPC आणि UPC माहिती आहे त्याच्यावर सुद्धा शिक्षण असतं मी त्या दिवशी माहीत झालं आपलं कसं साधं आहे जे आहे ते आहे अजून फुकट आव्हान येत नाही काम करतो आपण त्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आपण एका व्यासपीठावर आणलं आणि एक अधिकाऱ्यांचा ग्रुप केला आणि जर आपल्याला काही अडचण आली त्या ग्रुपवर एक SMS टाकायचा त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन मिळतं त्याचं एक उदाहरण सांगतो पोलीस भरती चालू आहे आणि पोलीस भरतीमध्ये त्या ठिकाणी 19 ते 21 पर्यंतच्या मुलांना दाखला लागतो नॉन क्रिमिनलचा दाखला लागतो आणि त्या दाखल्याच्या बॅकडेटेड अधिकारी दाखला देत नाही त्यावेळेस मी त्या ग्रुपवर SMS टाकला यात काय सोल्युशन टाक करायला पाहिजे सगळ्या प्रकारचे अधिकारी त्या ठिकाणी पोलीस अधिकारी आहे महसूलचे आहे आरोग्याचे आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले कृषीचे अधिकारी आहे म्हणजे त्यांना एक SMS टाकला त्या ठिकाणी मला उत्तर आलं म्हणजे असे वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस तालुक्याच्या काही विकासाच्या कामात टेक्निकल जर अडचण आली त्या ठिकाणी SMS टाकला तरी ती अडचण सोडवली जाते म्हणजे असं एक आपण अधिकाऱ्यांचा ग्रुप त्या ठिकाणी केलेला आहे मधल्या आपण 1-6 महिन्यापूर्वी आपल्या मतदारसंघातील गोरगरिबांची मुलं ज्या मुलांना शिक्षण घ्यायची परिस्थिती नाही मला अधिकारी व्हायचंय मला MPC व्हायचंय UPC व्हायचंय अशा 100 मुलांना आपण पुण्याला इन्फिनिटी अकॅडमीमध्ये 100 मुलांना त्या ठिकाणी आपण क्लासेस जॉईन करून दिले आणि त्याचे क्लासेसचा खर्च सुद्धा आपण आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो आपल्या भागातील जास्तीत जास्त अधिकारी घडले पाहिजेत नाही तर तुम्ही घरी गरीबाच्या पोराच्या हातात बिस्किट पुडा दिला का तुमचे काय टीका करणार आहे ना आपण काय केलं समाजासाठी हे तर पाहिजे ना
जर भलंही बोलायला गेलो तो पाहण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवता नाही आला, काय दुसऱ्या टीका करता, हे मला बोलायचं नव्हतं. पण त्या दिवशी एवढी घसरून पार माय लोखंड केलं, पार माय बाराच्या नंतरचा टाइम काढला. आता मी जर सगळं उकारलं तर सगळं उकारलं ना तर बाहेरच नाही यायचं कुणी. नगरपंचायतच्या बाबतीत सुद्धा नगर शहरात पारनेर शहरातच बोलन मी. पण शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही ज्या शिक्षणाचा पाया या मतदारसंघात या पारनेर मध्ये उभा केला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, त्याच पावलापाऊल ठेवू आपण. त्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षण असू, ऑनलाईन अकॅडमी असू, एमपीसी यूपीसीच्या मुलांना क्लासेस जॉईन असू, निघोज या ठिकाणी आपण 1 कोटी रुपयाची अभ्यासिका त्या ठिकाणी सुद्धा मंजूर केली आणि त्याचं काम सुद्धा आपण निघोज या ठिकाणी सुरू केलेलं आहे. कानूर पठारमध्ये आपण त्या दिवशी सभा घेतल्यानंतर काही त्या ठिकाणी लोकांची मागणी आली की आम्हाला सुद्धा एक अभ्यासिका पाहिजे. जर आपण तालुक्याचा सर्वांगीण विकासाचा विचार केला, शिक्षणाचा विचार केला, तर जास्त शिक्षक कानूर पठार आणि कानूर पठार परिसराने घडवले. त्या गावात सुद्धा आपण काहीतरी शिक्षणाच्या बाबतीत चांगलं काम केलं पाहिजे. तिथे सुद्धा आपण 1 कोटी रुपयाची अभ्यासिका सुद्धा लवकरात लवकर कानूर पठारला सुद्धा त्या ठिकाणी मंजूर करीत आहे. फक्त त्या ठिकाणी उतरायचा काहीतरी कागदपत्राची अडचणी येऊ राहिली. आता काही ठिकाणी आहे ना साहेब, ग्रामपंचायत उतारेच देत नाही, पत्र मागितलं त्यांना वाटत यांना श्रेय जाईल. मी म्हणतो तुम्हाला श्रेय घ्यावं, तुमच्याच नावं टाका, पण द्या येतंय काहीतरी गावासाठी. तर पाण्याचं 16 गावांनी 16 गावची पाणी पुरवठ्याची योजना जी बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे कानूर पठारची, तिचं काहीतरी 70 लाख रुपये लाईट बिल थकीत आहे, 55 लाख रुपये तिचं मेंटेनन्स खर्च आहे. आता ती सगळं सन्मान्य मंत्री महोदय, पालकमंत्री, सन्मान्य त्या खात्याचे मंत्री अशी एक संयुक्तिका आपण एक पुढल्या हप्त्यात मुंबईला मीटिंग घेतोय. आणि आता माझ्या डोक्यात आहे परत एकदा दादांपैकी जाऊन बस, दादा याला एकदा सगळं आळं मारून द्या बा, काहीतरी करा बा. मला एक खात्री, दादांपशी जाऊन बसलो दादांना सांगणार दादा काहीतरी करावं, एकदा म्हणणार अरे असं होत नाही, परत आपलं बसून राहायचं, दुसऱ्यांनी म्हणायचं नाही नाही काहीतरी करावंच लागेल, ते आपाप सगळं मिळतं. आता कालच मी गाडीत बसल्या सांगितलं दादा आमची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आली, ते नगर पंचायतची निवडणूक आली, मला जर एक 28 कोटी रुपये द्या म्हणलं, 28 कोटी रुपये द्या, काय अडचण नाही मुंबईला पत्र बित्र घेऊ. शेवट फायनान्स मिनिस्टर दादा असल्यामुळं, अर्थमंत्री असल्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी निधी देण्याचं त्या ठिकाणी मदत झालेली आहे. शेवट मी बऱ्याच भाषणात बोलत असतो की आदरणीय पवार कुटुंबाचा जर डोक्यावर हात असल्यानंतर कुठलीच गोष्ट राज्यात अशक्य नाही, त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी मदत करण्याचं काम केलं जातं. तुम्ही काहीतरी अजून राजकारणाला बऱ्याच ठिकाणी संदर्भ जोडला, तसं काय नाही, मी काय तालुका सोडून जात नाही, काय काळजी करू नका. मी तालुका सोडून जात नाही, पण लोकांना भीती वाटते काय करावं मी तरी, पण मी काय जाणार नाही पुढं. हा तर तुमचा शब्द डावलून मला पुढे जात आहे, तुमची लक्ष्मण रेषा पार करून कसं जाऊ शकतो मी. त्यांनी सांगितलं आयट्या फिटर आहे मी, ते मी भाषणात बोलत असतो. आपला पाना म्हणजे ऍडजस्टेबल पान आहे, तो सगळ्यांना टनला बसतो. काही जग 10 पाना असतो, 12 असतो, ते फिट असतो ना, आपला ऍडजस्टेबल नसतो कधी. 10 नटाला वाजवायचं, 12 वाजवायचं, छोटा करायचा आणि मोठा करायचा, तसं ऍडजस्टेबल पान आहे. ऍडजस्टेबल पान असतं जुळत सगळं. म्हणजे वेळे प्रसंगी पायाला हात पण लावतो मी, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात सामाजिक काम करीत असताना. त्यामुळे ते फिटर झाल्यामुळं तेवढं तरी ते शिक्षणाचा पण फायदा होतो ना, शिक्षणाचा फायदा 100% होतो. शिक्षण माणसाने घेतलं ना, शिक्षण वायाला जात नाही. आता मी कालच मला एक जणाने व्हॉट्सअपला पाठवलं, मी नगरवरून आपलं पाथर्डीपून येत होतो, त्या कुस्त्यांच्या आखाड्याचं उद्घाटन करून येत होतो, इतकी ट्राफिक होती, ट्राफिक होती. मी आपलं उतरलं, म्हटलं गाडीत बसण्यापेक्षा आपलं ट्राफिक काढून द्या, लगेच ट्राफिक वगैरे काढून दिली. पुढं आलो एका लागण्यात बाप्पा होता, पण आंतरपाठ धरायला माणूस नाही कोणी, ते मला येता का, लगेच आंतरपाठ धरलो, एकाने दोन्ही फुटू टाकले. मला म्हणलं काय काय करतात तुम्ही, म्हणलं सगळं करतो, जिथं कमी तिथं आम्ही. हे कधी शक्य असतं
आपल्यातला कार्यकर्ता, आपल्याला वाटतं ना मी कार्यकर्ता आहे, मी कार्यकर्ता आहे, मी कुणीतरी या समाजासाठी लागतो, मी काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे, त्याच वेळेस माणूस ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. ज्यावेळेस समाजात काम करीत असताना ज्या ठिकाणी अडचणी, ज्या ठिकाणी समस्या उभी राहील, त्या समस्याला अडचणीला आपण तोंड दिलं पाहिजे. जर मला वाटलं का मी आमदार झालो, मी गाडीतून उतरून का आमदार झालो म्हणलं, मी आंतरपाठ धरीन का? शेवट मी आमदार नाही, मी आजही कार्यकर्ता आहे, उद्याही कार्यकर्ता, आणि परवा पण कार्यकर्ताच असणार आहे. आज या ठिकाणी आपलं वैभव झावरे साहेब पाहा तुम्ही, म्हणजे किती ग्रासरूटवर काम करणारे नेतृत्व, म्हणजे ह्या वयात सुद्धा एवढी त्या ठिकाणी ऊर्जा, एवढी ऊर्जा असणारे माणसं तुम्ही फार कमी पाहायला मिळतात. एवढी ऊर्जा झावरे साहेबांकडे या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे आज सुद्धा व्यासपीठावर उभा राहिल्यानंतर, जर एखाद्या कार्यक्रमात उभा राहिल्यानंतर, अरे आम्हाला सुद्धा फिक्क पाडणार, आता आम्ही निघलो फाट फाट माझ्या पुढं 10 पावलं चालली, म्हणलं साहेबांकडे ऊर्जा कुठून आली? अशा माणसांच्या सहवासात राहणं सुद्धा आपल्याला एक भाग्य आहे. त्यांची ऊर्जा पाहून आपण त्या ठिकाणी काम करतो, त्यामुळे साहेब या ठिकाणी इतका चांगला उपक्रम केला. मी बऱ्याच व्यासपीठावर भाषण केलं, पण आज खऱ्या अर्थाने विचारवंतांच्या व्यासपीठावर भाषण करण्याची मला संधी मिळाली. मी हा सुवर्णयोग माझ्या आयुष्यात तुम्ही त्या ठिकाणी आज उपलब्ध करून दिला. संस्थेच्या बाबतीत साहेब, जेवढ्या आपल्या संस्थेच्या रस्त्यांच्या अडचणी असतात, कुठं पेवर ब्लॉकची अडचण असू, कुठं काँक्रीटकरणाची अडचण असू, हक्काने आमदार नाही तुमचा कार्यकर्ता म्हणून सांगायचं, ते काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी माझी असणार, या निमित्ताने तुम्हाला शब्द देतो. थांबतो राम कृष्ण.